नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चॉकलेट हर्ट्स ही रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठीचे साहित्य पाहू. एक चमचा तूप, दोन चॉकलेट बार, सहा चमचे बारीक रवा, एक चमचा कोको पावडर, पाच चमचे साखर, पाऊण कप चॉकलेट चिप्स आपण इथे घेतलेला आहे, त्यानंतर एक कप दूध, काजू बदाम आणि अक्रोडचे काप इथे आपण घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण चॉकलेट बार कट करून घेऊया. तर आणखीन एक चॉकलेट बार आपण हे कट करून घेऊया. तर याचे काप आपण करून घेतलेले आहेत. तर गॅसवर आपण पातेल्या ठेवलेले आहे, यामध्ये पाणी घालून यावर एक काचेचं बाउल ठेवायचं आहे आणि यामध्ये चॉकलेट चिप्स घालून आपण हे वितळवून घेणार आहोत. तर पाण्याच्या वाफेवर आपण हे चॉकलेट चिप्स वितळवून घ्यायचं आहे. तर छानपैकी आता हे वितळलेलं आहे. तर इथे आपण एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे. तर यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये रवा घालून आपण हे भाजून घेणार आहोत. मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता चॉकलेट बारचे काप घालायचे आहेत. आणि हे पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स करून वितळवून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आता साखर घालून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपण घालणार एक चमचा कोको पावडर. आणि कोको पावडर घातल्यानंतर परत एकदा आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता एक कप दूध घालून पूर्णपणे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. तर आपण हे चॉकलेट चिप्सचं
सिरप करून घेतलेला आहे ते यामध्ये लायचं आहे. तर चॉकलेट सिरप घातल्यानंतर पूर्णपणे हे आणखीन एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर शेवटी यामध्ये काजू बदाम आणि अक्रोटचे काप घालून हे परत एकदा मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडस हे मिश्रण घट्ट होऊ द्यायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर इथे आपण एक ताट घेतलेला आहे. तर ब्रशने थोडस आपण याला तूप लावून घेऊया. तर आता आपण हे मिश्रण काढून घेऊया. आणि हे मिश्रण थोडस थंड होऊ द्यायचं आहे. तर थोडस तूप घेऊन आपण हे हर्ड शेप घेतलेलं आहे याला थोडस आतून लावून घ्यायचं आहे. तर मिश्रण थंड झाल्यानंतर आपण या शेपने व्यवस्थितपणे आकार काढून घ्यायचा आहे. तर आपण एक चॉकलेट हर्ट काढून घेतलेला आहे. तर आणखीन एक आपण काढून घेऊया. तर हळूवारपणे उलथण्याच्या सहाय्याने आपण हे काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व हर्ट शेप काढून घेतलेले आहेत. तर चॉकलेट हर्ट्स आता तयार आहेत.
आमचे अमेझॉनवरील इतर बुक्स पाहण्यासाठी अमेझॉनच्या सर्च बॉक्समध्ये दिलेल्या नावाने सर्च करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व रेग्युलर अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.